मित्र पक्षाचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक सुद्धा करताना आभार सुद्धा मानतो. यानंतर आदरणीय खासदार सौभाग्य सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी संवाद साधा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. 25 वर्ष कशी गेली आणि एक आज एक आनंदाने सगळेच कार्यकर्ते, काल आमची वर्किंग कमिटीची मीटिंग होती, त्याच्यात सविस्तर पुढची 25 आणि 50 वर्ष त्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली. त्याच्यात वंदनाताईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या झाल्या, त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. पक्षामध्ये प्रशांतदादा म्हणले तसं वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या, पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्रपक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांची आभार मानते. त्यांच्यासमोर नतमस्तक होते, कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला. ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटनेमध्ये नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंग मध्ये नगरला आपल्याला कळेलच. पण तमाम महाराष्ट्रातलेही प्रेस, देशातले अनेक प्रेस, मला माहितीये की गेला महिना म्हणजे गेला किती 100 दिवस असतील मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता, मी घरात शिरता आणि तुम्ही असता, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जातात का नाही, घरात तुम्ही पण पावले झालाय असं झालेले, कारण खरंच या सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील, कधी कटुता झाली असेल, कधी एकमेकाला आम्ही म्हणले असेल तुम्ही त्यांच्या तुम्ही आम्हाला काय काय म्हणला असाल, पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकमेकीला एकमेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश चालले हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं. मी धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारलंय ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला अतिशय दुःख होतंय बोलताना, पण 50 खोके एकदम ओके सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही. त्यांनी सांगितलेले की 50 खोके इज नॉट ओके, त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील, पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे हे पुन्हा एकदा या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलंय. आज रवींद्र दंगेकर जी आलेत मी त्यांचेही स्वागत करते, आभार मानते. त्यांनी सगळ्याच मतदार म्हणजे शिरूर आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली. अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही, ते फार घट्ट आहे, त्याच्यामुळे ऑक्टोबर मध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही मात्र शंका नाही, पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच. पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की दोन युवक, एक युवक आणि युवती कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या दोन कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता. हे जे आशीर्वाद आहेत ना, हे जे काम तुम्ही या देशाला दाखवून दिलं की ह्या देशामध्ये जो कष्ट करणार आहे जो सच्चा आहे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचाने फोडला तरी बॅ होणार. त्यामुळे खरंच या पद्धतीने त्या पोस्टच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल
जे आता पुण्यामध्ये जे पाणी कोलता आहे, आज सकाळी मी तुमच्या चॅनल वर पाहिलं की मला हडप सरला कुठे गाड्या खोडण्यात आल्या. म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही. कारण ड्रग्ज आपल्या ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पोस्टची केस असेल. आता सगळ्या काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनाताई पाणी तुंबले. गेल्या 8 दिवसाची गोष्ट झाली. त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा या ज्या घटना होत्या त्याच्या तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे? अर्थातच प्रशासन आणि ट्रिपल इंजिनचं पोक्याचं सरकार आहे. त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांत दादा, अंकुश अण्णा, रवींद्रजी, वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फॉरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत बोलले बाबासाहेब उद्धवजींशी बोलले की आपण त्याचा उल्लेख करून त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता ही काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतोय म्हणजे आज हिंजवडी मधल्या जवळपास 35 ते 40 कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वंदनाताईंनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पण विनंती केली की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या 8 दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्यांना थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी म्हणून केला पाहिजे. या नोकऱ्या आपल्या मुलांच्या. राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी केली असेल आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला वाटतं प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही. त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लागणार. पण तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या या संघर्षाच्या काळात लढला आणि दंगेकरजींनी जे गेल्या महिन्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं तुम्ही आज आवर्जून इथे उपस्थित राहिला तुमच्याही शुभेच्छा. 5 वर्ष तुम्ही आमच्यावर नाही त्याचं आम्हाला सातत्याने वाईट वाटेल पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. मंत्रीपद मिळालंय पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढी अपेक्षा. नाही हेडलाईन आहे वास्तव आहे दुर्दैवाने खरं असं बोलत नाही नॉर्मली पण माझ्या जरा दंगेकरजींचे मी सगळी भाषण ऐकते आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. कारण आपले केंद्र सरकारचे 3 का 4 महाराष्ट्रातले टोटल 7 मंत्री त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा. आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे ती आता ते वापरतात का नाही मला माहिती नाही पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की हे टेम्पररी आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये आमच्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांवर जो अन्याय झालेला आहे केस कोर्टात आम्ही ताकदीने लढतोय. जो प्रतिसाद या निवडणुकीमध्ये मिळालाय तो पाहता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का? राष्ट्रवादीचं घड्याळ घेणं की तू तरी हे चिन्ह प्रेफरेबल आहे तुम्हाला? आता मी विचार करते
की काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि तुम्हाला माहितीये माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे काही गोष्ट सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात आणणं काही ते काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवानांच्या पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की त्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा दोन खासदार निवडून आले आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळालंय. मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत तर त्यांचाही एक खासदार आहे सुनील तटकरेंच्या स्वरूपात, मात्र त्यांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही. एक तर दुसरे के घर में मैं क्यों झाकुआ पहिला म्हणतात, पण एक ऑन अ सिरियस नोट म्हणजे मला खरं तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही, पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही अनेक वर्ष काँग्रेस बरोबर एक अलाय म्हणून काम केलेलं, मित्रपक्ष म्हणून. आणि मला आठवत आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकलं, पवारसाहेबांना अडीच कॅबिनेट दिले होते तेव्हा, आपले 8 ते 9 खासदार निवडून आले होते पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं, त्यानंतर प्रफुल्लबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता, त्यानंतर पहिल्या टर्मला आघाता संमा होत्या, दुसऱ्या टर्मला म्हणजे आपला नंबर याचा फारसा काँग्रेसनी कधीच विचार केला नाही. त्यांनी एक मित्र पक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला, म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं आणि आमचं राहिलं. त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री, कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे, असा दिवस कधीच उद्धवजींनी येऊन दिला नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता नेहमी, म्हणजे तुम्हीही मोठे व्हा आम्ही मोठे होऊ, एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू, त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलो नव्हतं. आम्ही मान सन्मान टॅलेंटवर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात सगळ्या, का हा काय केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही, A2+O=W असा नाही होता ना, हे प्रशासन आहे, पक्ष आहे, नाती आहे, विश्वास आहे, याच्यातूनच होतात. आणि दुसरी एक गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते, मी 10 वर्ष फार त्यांना जवळून त्यांच्या मित्रपक्षांना तर खेळून जवळून पाहिलं, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही, ते वन साइज फिट्स ऑल कधीच नसतं आणि ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिलं तेवढं वंदनाताईंनी जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या, त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे आम्ही फार जवळून पाहिलं, मला काय आश्चर्य वाटत नाही. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा किंवा आहे तो आता टेम्पररी तो आणि शिंदे गट, हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, आम्ही कशाला त्याच्या डवळा डवळ करू. पुण्यात अशा पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद दिले गेले आहे, चर्चा ही पण आहे की अजितदादाच्या कच्चीकरणासाठी भाजपाकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं आहे. त्यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होती म्हणजे अजून विचारली काय आमच्याकडून ही लढाई अशी कधीच नव्हती, तुम्हाला खरं सांगू पुण्यामध्ये वाढलेला क्राईम, महागाई, बेरोजगारी, हिंजवडीतून झालेल्या कंपनी, दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी, जर पाऊस आहे जिथे पाऊस आहे तिथे तुमताय एवढी आणि लोकांची गैरसोय होते लोकांच्या घरात, एवढी आमच्या समोर कामं आहेत, आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून, 8 खासदार निवडून आले, एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे. अजून आमची काही चर्चाच नाही, महाविकास आघाडीचं पहिलं सीट शेअरिंग होईल ना, आता काँग्रेसची आमची आताच त्यांची पहिल्यांदा भेट झाली, दिल्लीत भेट झाली, आता ते कुठली सीट मागतायत आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना, म्हणजे त्याच्यावर पहिले म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहेच ना, त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलणार नाही. असे काही बॅनर्स लागले होते बारामती त्यावर चर्चा झाली, युपेंद्र पवार बारामतीचे उमेदवार असते अशी चर्चा,
चर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची, मी दिल्लीला होते त्याच्यानंतर दुर्दैव आहे, कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेले अनेक वर्ष, ते कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम बारामतीत अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते, राज्यातून लोक तिथे कुस्ती घ्यायचे, त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं, पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल, आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची हे बघूच. मुंबईत बॅनर्स लागले दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून, ती नवी बॅनर्स आहेत. तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन्स एकत्र यावं, याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील, एकत्र येऊ शकतात, की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल की अजिबातच नाहीये? हा देश बॅनर नाही चालतो, खरंच सांगते, देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंट मध्ये बनते, ती बॅनरवर नाही. हू सेंटिमेंट ना, पण आता कुठले कार्यकर्ते, आणि आपल्या आमच्या पक्षात असं आहे, आमचा पक्ष उभं राहायचं असेल, शरद पवार सगळ्यांनाच 24/7, यांचे पण 5-5 प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांवर, त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट बॅनरवर लावायची गरज नाही, पवार साहेब 24/7 अवेलेबल असतात, जा त्यांना सांगा आणि त्याच्यावर ऍक्शन. आता मी दुष्काळ, आता होणारी अतिवृष्टी, आलेल्या 8 खासदारांची सगळ्यांची जबाबदारी, आता 8 खासदार त्यांना घरं, त्यांची गाडी, पेट्रोल, आता दया पण नाही, आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा एक म्हणजे पार्लमेंटमध्ये, मग भाषणं कशी करायची, ही सगळी मोठी प्रक्रिया, प्लस विधानसभा, प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार आहोत, प्लस झारखंड, बापरे बापरे. मला असं वाटतं प्रत्येक जण करत असत ते, आणि 25 वर्षातली 18 वर्ष हा पक्ष स्वतःच्या कर्तृत्वाने सत्तेत राहिला, हे बी बहुत बडी बात आहे, ते एक पहिली बात. मला वाटतं 25 वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच, आणि जे आपल्या बरोबर राहिले किंवा आपण ज्यांचे ज्याच्यामुळे एकत्र राहिलो ती गोष्ट आम्ही कधी विसरली नाही, म्हणजे हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे हे आम्ही मान्यच करतो आणि आम्ही कधी नाकारलेलंच नाही. सर सकट कर्ज माफी, किसानों को रिलीफ मिलना चाहिए सबसे बड़ी बात. अब इसके अलावा पुणे की हम आपने बात कही, पुणे के भी मंत्री होंगे, जो सिचुएशन पुणे में उस पर आप क्या देख रहे हैं कि पानी भर रहे हैं? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन में 7 साल जिनकी सत्ता है उन्हीं का पाप भोग रहे हम लोग, और क्या है, और जिस तरह से क्राइम पूना में बढ़ रहा है, ड्रग्स बढ़ रहे, कोई बड़ी गाड़ी आके 2 बच्चों को मार करके कहीं जा रही है उसकी इंक्वायरी नहीं, खून का सैंपल बदली कर रहे, दंगेकर जी से एक बार पूछ लीजिए क्या क्या गलत हो रहा है पूना में, वो दंगेकर जी ने इतना आगे चला इसलिए तो उस बच्चों को कुछ तो न्याय मिल रहा है, ऐसा ना हो जाए कि रिजल्ट में वो दोनों बच्चे की स्टोरी भूल जाए लोग, लेकिन दंगेकर जी है तो मेरी बहुत सारी अपेक्षा है उनसे, ये आगे तक जब तक इन बच्चों को न्याय नहीं मिलता वो लड़ते रहे. That's what government. No, this is what the government is to work out. At one level the government in parliament says paise ki kami nahi hai. Government has to make up its mind. This is what we talk about policy in parliament. No, इसीलिए हम तो लड़ाई होती है उनसे हमारे. कहते कुछ और है policy में और numbers कुछ और ही बताते. The numbers never match their policy commitments. This is why they are a जुमले बाद सरकार. इसी तो हम लोग उनको जुमला पार्टी कहते हैं. कल एक आतंकी घटना भी हुई जम्मू कश्मीर में. जम्मू कश्मीर में कल जो घटना हुई और वो बहुत बहुत दुख की बात है. मैं हम सब की तरफ से और पार्टी की तरफ से श्रद्धांजलि अर्पण करती हूँ जिनकी उसमें हत्या हुई है, मौत हुई है,
और मेरी बड़ी विनम्रता से केंद्र सरकार से विनती है कि मणिपुर की घटना हो, परसों जो कल उसपे बहुत सारी हमारी पार्टी में भी बहुत सारी चर्चा हुई मणिपुर के बारे में, फिर से क्राइम और जो अटैक्स है मणिपुर में बढ़ रहे, उसके बाद कल जो जम्मू में घटना हुई, 8 लाख लोग आर्मी के नेवी के सारे इतनी बड़ी टीम आज जम्मू कश्मीर में है, बहुत सारा उन्होंने कश्मीर में कहते कि वैली सब ठीक हो चुकी है, लेकिन ये जो नया एरिया है जहाँ कल अटैक हुआ उस पूरे इट्स अ क्रॉनिक प्रॉब्लम वहाँ फिर, और ये सब हाईवे के इस पार है जो दिल्ली के भी पास वाला जाने वाले है आप ज्योग्राफिकली देखें तो, बहुत चिंता की बात है कि यहाँ यहाँ फिर से ये तीसरी या चौथी घटना हुई है जम्मू के इसी एरिया में जहाँ इतना बड़ा अटैक हुआ, और एक तरफ इस देश में शायद पहली बार ही हुआ होगा कि एक तरफ प्रधानमंत्री शपथ ले रहे थे और एक तरफ एक बस पे इतना बड़ा अटैक। अब एक और इम्पोर्टेंट इश्यू है कि आप काफी वोकल रहे हैं स्टूडेंट्स को लेकर, नीट के रिजल्ट्स को काफी कंट्रोवर्सीज उसके अराउंड उसको लेकर, आप ये जो आउटसोर्सिंग किया है ना सरकार ने, तब से हर एंट्री है तलाटी की एग्जाम से नीट तक सब जगह गड़बड़ चल रही है, ये बहुत दुख की बात है कि बच्चे बहुत पढ़ाई करके फैमिलीज बहुत कष्ट करके करते हैं, जिस तरह एग्जाम्स कैंसिल होती है नहीं तो उसमें गलतियां होती है, इसमें बच्चों का बहुत नुकसान हो रहा है, और पहले जब सरकार चलाती थी इससे ज्यादा था, आपको याद होगा कि पुलिस की भर्ती में ऐसी क्यों ये मेगा भर्ती कहती थी ये सरकार, कुछ कोई सी भी मेगा भर्ती हुई, तलाटी का भी पेपर में भी कुछ ना कुछ करप्शन हुआ, नहीं उजा आत्मचिंतन होना चाहिए, बच्चों का नुकसान हो रहा है ये गलत है, जो सिस्टम ही है जो पुराना था वही अच्छा था ऐसे सबको लग रहा है। How would I know that? That's an internal issue of the India Alliance. And I'm not surprised because last 10 years, Vandana ji and me have worked very closely in parliament. We know how they treat their allies. So I'm not surprised at all by this. अजून नाही सर, आमचे उमेदवार नाही ठरलेले, पण आता महाविकास आघाडीची चर्चा सीट शेअरिंग वर पहिली होईल, त्याच्यानंतर उमेदवार, त्यामुळे आधी कोण कुठून लढतंय बघूया ना, कोण कुठून इच्छुक आहे, कुणाला म्हणजे कोण म्हणजे काँग्रेसला कुठल्या सीट पाहिजे, राष्ट्रवादीला कुठल्या पाहिजे, शिवसेना कटला पहिला तो तर निर्णय होते, नाही खूप आनंदाची आहे, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे सगळ्यात मोठा आणि अर्थातच विरोधी पक्ष नेता त्यांचाच होईल आणि योग्य व्यक्ती काँग्रेस पक्ष जबाबदारी देईल याच्याबद्दल आमच्या मनात तरी काही मात्र शंका नाही। राष्ट्रवादीमध्ये प्रदेश अध्यक्ष बदलायची किंवा थांबे पकड करायची काही शक्यता आहे का, मागणी काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येते या निवडणुकीच्या निकालानंतर अचानक रोहित पवारांकडे जबाबदारी द्यावी, शशिकांत शिंदेकडे जबाबदारी द्यावी, सूर जयंत पाटलांच्या विरोधामध्ये असल्यासारखा दिसतोय, माझ्या कानावर असली कुठली गोष्ट आलेली नाही, आपल्या प्रवक्त्यांनी ट्विट केलेले होते किंवा लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल तर त्यांनी त्याचा, आमचा हाच तर आमच्या पक्षाची खासियत आहे की मन मोकळेपणे कोणी काही बोलू शकत। गेल्या आठवड्यापासून पाऊस पुण्यात आला त्याच्यामध्ये पुणे शहराला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे, कुणाच्या घरात पाणी घुसतंय, कुठे झाडाची फांदी करून काढले काम, बिबीवाडीत मुलाचा मृत्यू झालाय, वाहतूक कोंडी होते आणि महापालिकेमध्ये कोणी सत्ताधारी आणि काय सभागृह अस्तित्व होत नाही आणि प्रशासन काय करते की नाही असा प्रश्न आहे, पालकमंत्री आणि जे कोणी नेते ते फक्त ट्विट करून सांगतात की प्रशासनाला काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, ट्विटवर काम होतं का आणि प्रत्यक्षात जर काम होत नसेल तर मग काय करायला, हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे ना, हा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, कुठलाही सरकार असू दे म्हणजे आमचं असतं किंवा कुणाचंही आज आहे, ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे, 200 आमदारांचे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार, केंद्रात गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे ना, पहिला पुण्याचं आज जे काही नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार आहे, मग इथला क्राईम वाढलेला आहे ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट होतात आणि मोठ्या लोकांना वाचवण्याचं पाप हे करतात, त्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेने कष्ट करून लोन काढून गाड्या घेतल्या, त्या गाड्यातलं फोडणं असेल, ड्रग्ज वाढणारे असतील किंवा प्रशासन असेल, या सगळ्याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे ना, किंवा अकाउंटेबिलिटी तर काहीतरी असली पाहिजे,
एवढं पाणी तुमचंच कसं सारखं पुण्यामध्ये, आणि वारंवार हे होत आहे. गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा ही घटना झाली आणि याची जबाबदारी कोण घेणार? आणि इलेक्शन का होत नाहीये कॉर्पोरेशनचं? आम्ही किती वर्ष त्याची मागणी करतोय. मग या बिचाऱ्या लोकांनी जायचं कुणाकडे? आणि मग स्थानिक लीडरशिप जी सगळी आहेत ना, किती आमदार आहे तिथे? 8 सत्तेतलेच आमदार आहेत, त्यांचे 7 आमदार. माझी विनम्र विनंती आहे त्यांना, हो सगळी सत्ता तुमच्याच हातात आहे. कॉर्पोरेशन त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे, मंत्रीपद त्यांच्याकडे, डिपार्टमेंट सगळी त्यांच्याकडे. आता आणखीन एक खासदार आणि सेंट्रल मंत्री, केंद्रातला मंत्री पण आहे पुण्यामध्ये. आता पालकमंत्री पालक बनून जशा पद्धतीने वागायला पाहिजे किंवा त्याच्याकडनं जी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये कमी पडतात असं वाटतं. पालकाची जबाबदारी खूप मोठी असते. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.